गोय विद्यापीठाचो दर्जो पुनर्जीवीत करपा खातीर मुख्यमंत्री प्रमोद सावंतान उच्चस्तरीय शिक्षणीक तज्ञांची एक उच्चस्तरीय शिक्षण समिती स्थापन करची. काँग्रेसीचो विद्यार्थी संघटना एनएसयूआयन मागला. ही मागणी चालीक लावपा खातीर एनएसयूआय गोवा युनिवर्सिटी बचाव मोहीम चालीक लायला. हालींच नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडेशन काउन्सील ह्या संस्थेन केल्ल्या मूल्यांकनात गोय विद्यापीठाक बी प्लस प्लस हो दर्जो दिला. फाटल्या मूल्यांकनात विद्यापीठाक ए दर्जो मेळिल्लो. कमकुवल शिक्षणीक यंत्रणेक लागून हो दर्जो खालावला. नोकरे फाटल्यान भुरग्यांक आतां बरें शिक्षण घेवपा खातीर भायल्या राज्यांत वयचें पडटलें, एनएसयूआयचो अध्यक्ष नौशाद चौधरीन आरोप केला. एप्रील मेरेन मुख्यमंत्र्यान तांच्यो मागण्यो पुराय जायना जाल्यार राज्यभर आंदोलन करपाची शिटकावणी तांणी दिल्या. इन 2017 युनिवर्सिटीचो रँक आसलो 64. इन 2018 युनिवर्सिटीचो रँक आसलो 68. इन 2019 युनिवर्सिटीचो रँक जालो 93 देंवलो. आनी इन 2021 द रँक वेंट टू 96. द रँक वेंट डावन टू 96. इन टॉप 100 युनिवर्सिटीज गोवा युनिवर्सिटीचो रँक जाला 96. आनी आतां द नॅक द ऑटोनॉमस बॉडी ऑफ UGC युनिवर्सिटी ग्रांट कमिशन. नॅक इज नॅशनल असेसमेंट अँड ॲग्रिडेशन काउन्सील हू गिव्स द ग्रेडींग टू युनिवर्सिटी. तांची जेन्ना विजीट जाली इन एप्रील दीस मंथ, युनिवर्सिटी गॉट अ ग्रेड ऑफ बी प्लस प्लस. युनिवर्सिटीचो ग्रेड आसलो ग्रेड ए, आतां ग्रेड बी प्लस प्लस जाला, देवला ग्रेड. द मेन रिजन ऑफ दीस सगळें म्हणटा, आनी ऑल्सो द युनिवर्सिटी जे प्रोफेसर आहा ऑल्सो दे बिलीव दॅट द नंबर ऑफ पोस्ट टिचींग आसूं नॉन टिचींग स्टाफ आसूं आजून वेकंट आसा, आजून वेकंट आसा. वाय दीस नंबर ऑफ पोस्ट आर वेकंट? आनी जेन्ना जेन्ना आमकां इशू आसता, स्टुडंट्साचो इशू आसूं कितें इशू आसूं, वी अप्रोच युनिवर्सिटी. आमी युनिवर्सिटीक सांगता हें चूक जाली तुमची, ही तुमची मिस्टेक जाली, हेजे खातीर स्टुडंट्साक हो त्रास जाता, हेजे खातीर स्टुडंट्साक ही प्रॉब्लम जाता म्हणून. हें कित्याक सांगता आमी? सो दॅट युनिवर्सिटी शूड रेक्टिफाय दॅट मिस्टेक अँड शूड बिकम अ बेटर युनिवर्सिटी. पूण युनिवर्सिटी कितले सांगलेले, युनिवर्सिटी इज नॉट बिकमींग बेटर. इन दीस रिपोर्ट ऑफ नॅक देर इज अ स्पेशल रिकमेंडेशन टू स्टेट गव्हर्नमेंट. इट सेज दॅट टिचींग अँड ॲडमिनिस्ट्रेटीव पोस्ट टू बी फिल्ड एज अँड वेन बिकम वेकंट. हे रिकमेंड करता गोवा गव्हर्नमेंटा, बिकॉज आफ्टर स्टडींग द गोवा युनिवर्सिटी नॅक ऑल्सो न्यू दॅट आजून पर्यंत पोस्ट जे आसा ते वेकंट आसा. आनी लास्ट हेजे पयली लास्ट ग्रेडींग जेन्ना जाल्ली, नॅक ग्रेडींग जेन्ना लास्ट जाल्ली, इट वॉज हेल्ड इन 2014 अँड इट एक्सपायर्ड इन 2019. ग्रेडींग रिमेन्स फॉर 5 years, बट फ्रॉम 2019 टू 22 युनिवर्सिटीन डीन अप्लाय फॉर असेसमेंट, बिकॉज तेन्ना 2019 मोर दॅन 50% पोस्ट व वेकंट. नॅक म्हणटा ऑल्सो गोवा गव्हर्नमेंट अंडर द डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन शूड हॅव स्टेट क्वालिटी अश्योरन्स सेल टू मॉनिटर द गोवा युनिवर्सिटी टू बी द थिंक टँक टू गीव गायडन्स टू द गोवा युनिवर्सिटी टू गीव टू बिकम अ बेटर युनिवर्सिटी फॉर द नॅक्स्ट ॲक्रिडेशन. पूण आजून पर्यंत डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशनान स्टेट क्वालिटी अश्योरन्स सेल एस्टॅब्लिश करूंक ना. कित्याक करूंक ना? दीस अ मेन सेल हू मॉनिटर्स द क्वालिटी अश्योरन्स अँड क्वालिटी असेसमेंट, बट ड्यू टू दीस लो रँक, लो ग्रेड, आतां मार्कशीटान सुद्दां ग्रेड बी प्लस प्लस येतलो. सो दीस वील एफेक्ट द स्टुडंट फॉर द प्लेसमेंट. पयलीं कितें जातालें, भुरगे शिकोन हांगा जॉब मेळना म्हणून भायर वयताले जॉबाक. आतां अशी परिस्थिती येतली भुरगे हांगा शिकचे ना, भुरगे शिकपाक सुद्दां भायर वयतले बिकॉज हांगा तो ग्रेड बरो ना म्हणून. स्टुडंट्स वील मायग्रेट टू अदर स्टेट टू स्टडी हायर एज्युकेशन. दीस इज अ स्टेट वॉट बीजेपी गव्हर्नमेंट अंडर द एज्युकेशन मिनिस्टर प्रमोद सावंत वी आर फेसिंग. वी डिमांड दॅट अ हाय लेवल कमिटी शूड बी कॉन्स्टिट्युटेड. इट शूड बी हेडेड बाय चीफ मिनिस्टर अँड द टॉप मोस्ट एज्युकेशनिस्ट जे रिटायर आसतले आतां अँड हू आर टिचींग टॉप मोस्ट एज्युकेशनिस्ट टू रिवायव द स्टेटस ऑफ गोवा युनिवर्सिटी. नाल्यार जावपा ना ते, बिकॉज now NAC has given us rank of B plus plus. But according to NAC, Goa University can apply for reassessment after 1 year. They can apply for reassessment after 1 year. But after 1 year kidak provision kidak kela NAC, so that in 1 year they can improve
वॉट एवर शॉर्टफॉल्स आसा दे कॅन इम्प्रूव. सो टू इम्प्रूव इन दॅट लायन आय डिमांड फ्रॉम द चीफ मिनिस्टर टू फॉर्म द हाय लेवल कमिटी. गोवा 365 खातीर पणजेच्या निर्शाद शेख.